नागपूरमध्ये क्रिप्टो करन्सीच्या नावानं 100 कोटींपेक्षा अधिक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. निषाद वासनिक यानं गुंतवणूकदारांना क्रिप्टोच्या माध्यमातून झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवलं आणि निषाद वासनिकसह 11 जणांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. हे भामटे महागड्या हॉटेलमध्ये किंवा थेट परदेशात सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांना भुरळ घालायचे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.